नमस्कार बालदोस्तांनो आणि बंधू भगिनींनो मुलांनो आपण रोज खाऊसाठी आईवडिलांकडनं पैसे मागतो किंवा खेळायला गेलो की खेळताना आपण ज्या गोट्या खेळतो किंवा चौपट खेळतो या सगळ्या खेळामध्ये आपला कुठं ना कुठं संख्यांशी आणि अंकांशी संबंध येतोच उदाहरणार्थ तुम्ही दुकानावर खाऊची पुडी घ्यायला गेले किंवा चॉकलेट घ्यायला गेले की आईवडील तुम्हाला एक रुपया दोन रुपया पाच रुपया असे नाणी देतात पण काही वेळेस आईने किराणा आणायला सांगितला की आई आपल्याला पन्नास रुपये देते वीस रुपये देते आणि त्याच्यातनं वाण्याकडनं एवढ्या वस्तू घेऊन असं सांगते मग आता बालदोस्तांनो हे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये किंवा पन्नास रुपये या नाणे आणि नोटा यांचा अनुभव तुम्हाला आहेच पण आता वीस रुपयाच्या नोटला वीसच का म्हणतात पन्नास रुपयाच्या नोटेला पन्नासच का म्हणतात किंवा एक रुपयाच्या नाण्याला एकच का म्हणतात हे आपल्याला आता समजून घ्यायचं आहे आणि यासाठी पाच दहा पंधरा पंचवीस पस्तीस या वेगवेगळ्या पस्ती संख्या आणि या संख्यांमध्ये असलेले अंक यांची स्थानिक किंमत असते आणि ही स्थानिक किंमत म्हणजे काय हेच आपल्याला आता समजून घ्यायचं आहे चला तर मग मी तुम्हाला आता जे साहित्य सांगतो ते साहित्य घेऊन आपण बसूया आणि स्थानिक किंमत म्हणजे काय हे शिकून घेऊया धन्यवाद